पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297व्या जयंतीनिमित्त भवानीपेठ घोंगडे वस्ती येथे श्री बिरू लिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी आयोजित केलं होतं. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते चेतन नरोटे, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जगदीश पाटील, धनगर समाजाचे समन्वयक अर्जुन सलगर, माजी नगरसेवक राजशेखर पाटील, चंद्रकला पाटील, राधाकृष्ण पाटील, सोपान खांडेकर, भैया सलगर, प्रशांत फत्तेपूरकर आदींच्या शुभहस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या. भवानीपेठ घोंगडे वस्ती येथे गेली 2 दिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी नितीन पाटील, डॉक्टर शैलेश पटणे, विनायक पाटील, संदीप पाटील, लिंगराज पाटील, सिद्राम मनकल, मल्लू कोळी, सिद्धू डोळे, शिवपुत्र मनकल, सीताराम डोळे, विकी जाटगल, प्रवीण डोळे, विश्वनाथ मनकल, दत्तात्रय भाईकट्टी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित होते. 297 जयंतीनिमित्त घोंगडे स्थित भागातील आमचे बंधू सुरेश अण्णा पाटील या मंडळाच्या वतीनं आज भव्य असं रक्तदान शिबिर होत आहे. गेले 20 ते 25 वर्ष न चुकता अखंडपणे या भागातील युवकांनी लोकांना रक्ताचं महत्त्व किती आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे अतिशय पुण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त होत असताना आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. हे मंडळ जुनं आहे, बोटावर बोलण्या इतके मंडळ सोलापूर शहरात पहिल्यांदा होते. आणि सुरेशण्णा पाटील आणि आम्ही दोघंही नगरसेवक नव्हतो तेव्हापासून हे मंडळ आहे आणि तेव्हापासून अखंड यांचं कार्यकर्त चालू आहे. आणि हे करत असताना आज सुरेशण्णा पाटील हे खंबीर या भागामध्ये युवकांच्या मागा असल्यामुळं कधीही या भागामध्ये युवकांची फळी मागं न पडता अन्नाच्या सुखादुखामध्ये ह्या ठिकाणी काम करते. मी अधिक बोलण्याच्या या मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर आणि पुण्यश्लोकांचं या ठिकाणी पूजन असा कार्यक्रम या ठिकाणी सुरेश पाटील यांनी ठेवला. राजमातांचं आताच चेतन भाऊ म्हटल्याप्रमाणे राजमातांचं जयंती उत्सव मला वाटतं सोलापूर शहरामध्ये काही बोटावर असणारी मंडळं 2-3 मंडळं करत होती. एक मला वाटतं चेतन भाऊंच्या चाळीमध्ये आणि इकडं 30-35 वर्षापासून अखंड सेवा यांची चालू आहे आणि विशेष म्हणजे त्याला आज रक्तदानाची जोड त्या ठिकाणी दिली गेली. मनापासून शुभेच्छा देतो आणि अहिल्यादेवी होळकर यांचे अनंत उपकार आमच्या हिंदू धर्मावर आहेत. अनेक ज्योतिर्लिंगापैकी अनेक ज्योतिर्लिंगाचं पुनरुद्धार त्यांनी केला म्हणून आज ते ज्योतिर्लिंग आम्हाला दर्शनासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. त्यांचे अनंत उपकार आमच्या समाजावर आहेत म्हणून सर्व समाज त्या ठिकाणी जे शिवभक्त आहे तो संपूर्ण समाज अहिल्यादेवींच्या पुढं नतमस्तक होतो. आम्ही त्यांना नतमस्तक होतो. धन्यवाद. बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297व्या जयंतीनिमित्त आत्ता चेतनभाऊ आणि जगदीशांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 20 वर्षापासून आमच्या या धनगर समाज संघटनेनं या ठिकाणी आपण पुण्यतिथी 5 वर्ष साजरा केला. नंतर सर्व समाज बांधवांनी मध्यवर्ती मंडळांनी सांगितलं की अण्णा पुण्यतिथी करण्यापेक्षा आपण जयंती करावं म्हणून गेल्या 25 वर्षापासून आपण जयंती करतो. गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी रक्तदान करतो. कधी 100, 150, 200 असं रक्तदान आजपर्यंत झालेलं आहे. फक्त रक्तदानच नाही की आपण अहिल्यादेवीच्या जयंतीला साड्या वाटप, वह्या वाटप, पुस्तक वाटप, गणवेश वाटप आणि वृक्षारोपण अनेक उपक्रम जे समाजाचे जे लहान मुलं आहेत त्यांना वह्या वाटप ज्या ठिकाणी कोण गोरगरिबांना काय मदत पाहिजे त्यांना मदत करायचं कार्य या भवानीपेठ घोंगडे वस्ती बिरुलिंगेच्या धनगर समाजच्या वतीने केलेलं आहे. आता यापुढेही आम्ही समाजाचे सर्व नगरसेवकांनी आणि आपल्या समाजाचे बांधव सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी जसं अहिल्यादेवी यांनी जसं या देशात जे आपले मंदिर, मस्जिद, दर्गा असू दे किंवा धर्मस्थळ असू दे
ज्या ठिकाणी विहिरी नाही आपण बघाला होता चार चार पाच पाच दिवस पाणी नाही, आठ आठ दिवस पाणी नाही या देशात, त्यावेळी म्हणजे 297 जयंती म्हणजे 250 वर्षापूर्वी अहिल्यादेवीनं जे कार्य केलं आहे ते कार्य आत्ताच्या राजकीय लोकांनी व सामाजिक लोकांनी करावं, त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी स्मरण द्यावं यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांना, हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण अहिल्यादेवीचं कार्य असं मोठ्या प्रमाणात करावं असं सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय मल्हार.